स्वतंत्र प्राप्तीनंतर अमडेलीमध्ये वीज आणि एसटी बसचं एकाच वेळी आगमन झाले आहे, त्यामुळे अमडेलवासियांचे चेहरे उजळले आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 70 वर्षांच्या कालखंडानंतर प्रथमच वीज आणि एसटी बस एकाच दिवशी या गावात पोहोचली आणि समस्त अमडेलवासियांचे चेहरे उजळले. आणि एसटी घेऊन प्रत्यक्ष अहिरी स्टेटचे राजे व राज्याचे आदिवासी विकास वनमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अबीशराव आत्राम एसटीत प्रवास करीत इथवर आले. सिरोंचा तालुका या राज्यातला सर्वात टोकाचा तालुका आहे. त्याचे अंतर जिल्हा मुख्यालयापासून 225 किलोमीटर असे आहे. येथून 20 किलोमीटर अंतरावर वर्धम नावाच्या गावाच्या उत्तरेकडील जंगलात 17 किलोमीटर आत वसलेले हे गाव आहे. आजपर्यंत इथं पायी जाण्याशिवाय ग्रामस्थांना पर्याय नव्हता अशी परिस्थिती होती. घनदाट जंगलाच्या आत साधारण 200 लोकवस्तीचं हे संपूर्ण गाव तेलुगू भाषक असं आहे. आणि त्याच्यासोबत सोबत आजपर्यंत बस नाही पोहोचलं होतं इथपर्यंत. आणि आपण पहिला बस घेऊन आलो आणि आजपासून ते बस सुविधा पण त्यांच्यासाठी चालू होणार. तर मला वाटते बस झाला आणि रोड होणार आहे त्यांचा. आज वीज आहे प्रत्येक घरामध्ये आणि त्याच्यामुळे आपोआप त्यांच्या विकासाला गती मिळेल. आणि आपले जितके पण मुले आहे, बाळ आहे, ते कॉलेज जातात, शाळेत जातात, त्यांना खूप चांगलं त्याच्यामध्ये मधून विकास होईल. त्यांचा आपल्या महिलांचा विकास होईल, कष्टकऱ्यांचा. त्यांना आपण पंप देऊ शकतो, ते सगळे कामे करू शकतो. तर मला वाटते खूप मोठी बाब आणि ऐतिहासिक क्षण आहे आणि ह्याचा सहभागी व्हायला मला मिळालं, त्याच्यामुळे सगळ्यांचा आभार मानतो आणि धन्यवाद करतो. आमच्याकडे प्रत्यक्ष म्हणजे काय म्हणजे चांगला झाला साहेब. आमच्या लोकांसाठी जाण्या येण्यासाठी दवाखाना म्हणा, बाजार म्हणा, याच्यासाठी लाईट आजपर्यंत नव्हतं. आम्हाला कोणताही योजना नाही भेटू शकत होतं लाईट नसल्यामुळे. कष्टकऱ्यांना म्हणा किंवा शेतीसाठी म्हणा, स्वातंत्र्यानंतर 70 वर्षाच्या नंतर भेटला हे बहुत चांगला झाला आमच्यासाठी. पहिल्यांदा तुमच्या गावी लाईट आली, तर त्याबद्दल लाईट आणि बस पहिल्यांदा आली, कसं वाटतं तुम्हाला? चांगला वाटतं सर. आतापासून आम्हाला तर चांगला आहे, खुशी आहे का असंच चालू राहिला आमच्या सामोरच्या पिढीसाठी चांगला होईल अशा कामासाठी बहुत चांगला झाला आम्हाला. शाळेसाठी वगैरे तर अजून चांगला नाही. तिथं हॉस्टेलमध्ये राहण्यापेक्षा बस चालू राहिला तर रोज जाणं येणं करू शकतात पास काढून.